मी सौरभ एकदा परत आज तुम्हाला भेटा लागलेला आहे। आज आपण पाहणार आहोत डेरिवेटिव्स ऑफ इनवर्स फंक्शन्स। लास्ट टॉपिक मध्ये आपण कंप्लीट केलेला आहे डेरिवेटिव्स ऑफ कंपोजिट फंक्शन्स। मी असे तीन पार्ट बनवलेले होते डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन्स मध्ये। वेगवेगळ्या पद्धतीचे सगळ्या व्हेरायटीचे न्यूमेरिकल्स मी त्यामध्ये एक छान पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून दिले। तर आज आपण स्टार्ट करणार आहोत डेरिवेटिव्स ऑफ इनवर्स फंक्शन। तर पहिल्यांदा इनवर्स फंक्शन बद्दल आपण बघूया। अगदी सोपं आहे सर, जे फंक्शन्स ज्या डेरिवेटिव्ह मध्ये साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स विचारला जाणार, ते सगळे फंक्शन्स, ते सगळे डेरिवेटिव्ह आपले डेरिवेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स मध्ये। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काही बेसिक गोष्ट माहित असणं आवश्यक आहे। जसं डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स का होतो, तर तो असतो 1/√(1 − x²). डेरिवेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स का होतो, तर तो होतो −1/√(1 − x²). डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स, dx ऑफ टॅन इनवर्स एक्स का होतो, तर तो होतो 1/√(1 − x²). dx ऑफ कॉट इनवर्स एक्स का होतो, तर तो होतो −1/√(1 + x²). dx ऑफ sec इनवर्स का होतो, तो होतो 1/√(1 − x√(x²−1). आणि dx ऑफ cosec इनवर्स एक्स होतो −1/√(cosec x²−1). तर मी पण या डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन भरपूरदा स्टेट बोर्डच्या पेपरमध्ये विचारलं जातं आणि भरपूर पोरं यामध्ये कन्फ्युज होतात। तर मी, कारण यामध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीचे न्यूमरिकल्स हे विचारल्या जात असतात, तर मी माझ्या पद्धतीनुसार, पण मी परत म्हणतोय पुस्तकानुसार नाही, पुस्तकामध्ये असे कोणतीही मेथड मेन्शन नाही, फक्त असं मेन्शन आहे की डेरिव्हेटिव्ह इनवर्स फंक्शन। पण मी माझ्या पद्धतीनुसार या इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हला तीन गोष्टीमध्ये कॅटेगराइज करणार आहे आणि एका एका पार्ट मध्ये एक एक गोष्ट आपण शिकणार। सो सगळ्यात पहिल्यांदा ज्याला मी म्हटलं तीन पद्धतीमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन कॅटेगराइज करणार, तर पहिल्यांदा मी त्याला म्हणणार बेसिक, बरोबर, सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला म्हणणार बेसिक। किंवा मग सर बेसिक म्हणजे काय? तर या डेरिव्हेटिव्हला आपण जसं आपण कंपोजिट फंक्शनला सॉल्व्ह केलंय त्याच पद्धतीने आपण त्या इनवर्स फंक्शनला सॉल्व्ह करणार। पहिल्यांदा ते इनवर्स ओळखणार आणि नंतर इनवर्सच्या आतमध्ये बेसिक पद्धतीने सॉल्व्ह करणार, ठीक आहे? म्हणजे सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन लावणार एक्स अंडरस्टँड करून। दुसरी मेथड येतं बघा, त्याला मी परत नाव दिलेलं आहे माझ्यानुसार, त्याला मी नाव दिलेलं आहे ऍडजस्टमेंट। काय नाव दिलेलं बघा? ऍडजस्टमेंट मेथड। पहिली मेथड मी तुम्हाला म्हटली बेसिक मेथड, ज्याला सरळ सरळ कंपोजिट फंक्शन सॉल्व्ह करणार। दुसरी मेथड जी ऍडजस्टमेंट मेथड, फक्त मी सध्या असं सांगू शकतो याचा अर्थ न्यूमरिकल्स मध्ये क्लिअर होणार। ऍडजस्टमेंट मध्ये काय सर? तर पहिल्यांदा इनवर्स फंक्शन आम्ही आयडेंटिफाय करणार। एकदा आम्हाला इनवर्स फंक्शन आयडेंटिफाय झालं की जेव्हा त्यामध्ये सपोज साइन इनवर्स बाहेर असेल ब्रॅकेटच्या बाहेर, तर आतमधल्या अँगलच्या जागी किंवा त्या व्हॅल्यूच्या जागी, अँगल मी म्हणते व्हॅल्यूच्या जागी जर साइन किंवा टॉस दिलेला असेल, तर आम्ही त्याला ऍड शुगर टू कॉफी या कन्सेप्ट नुसार स्विच करणार। ओके, म्हणजे बाहेर जर साइन इनवर्स असेल तर काहीतरी ऍडजस्टमेंट करून आणि आतमध्ये साइन अंगार, बाहेर जर टॅन इनवर्स असेल तर काहीतरी ऍडजस्टमेंट करून आम्ही आतमध्ये टॅन अंगार। ओके, तर ते झाल्यानंतर ऑटोमॅटिकली साइन इनवर्स आणि साइन हा कॅन्सल होणार। त्या मेथडला मी माझ्यानुसार नाव दिलेलं आहे ऍडजस्टमेंट मेथड। ओके, आणि तिसरी मेथड ज्याला आपण, मी माझ्याच पद्धतीने नाव दिलं, ज्याला मी म्हणतो सबस्टिट्यूशन मेथड। ओके, सबस्टिट्यूशन मेथड, यामध्ये आपण सबस्टिट्यूट करणार आहोत। ओके, म्हणजे यासाठी सिंपलची गोष्ट, सगळ्यात पहिल्यांदा मी तो तुम्हाला म्हणणार की जेव्हा तुम्ही एखादं न्यूमरिकल असते तर आपण त्याला खालच्या पासून अप्लाय करायचं, म्हणजे पहिले सबस्टिट्यूशन होते काय, आता सबस्टिट्यूशन होते कसं, याची एक बेसिक मेथड। जर साइन इनवर्स बाहेर असेल, ओके, आणि आतमध्ये जर फक्त एक्स काहीतरी व्हॅल्यू सोबत किंवा काहीतरी फॉर्म्युला जर आतमध्ये साइन एक्स चा तयार होत असेल, मग तो कदाचित साइन टू एक्स चा येऊ शकतो का? साइन इनवर्स बाहेर असताना आतमध्ये साइन टू एक्स, साइन थ्री एक्स, ओके, किंवा मग कॉस टू एक्स पण चालतो, म्हणजे साइन किंवा कॉस,
कारण आपण त्याला रिड्यूस करू कशामध्ये आणू शकतो ऍड शुगर टू कॉफीचा कन्सेप्टचा वापरून वापर करू तो आपण या मेथड मध्ये आणू शकतो. सर तुम्ही भरपूर वेळापासून म्हणत आहे की ऍड शुगर टू कॉफी ऍड शुगर टू कॉफी. ऍक्च्युली हा ऍड शुगर टू कॉफी कन्सेप्ट काय आहे? ऍड शुगर टू कॉफी हा कन्सेप्ट जेव्हा जेव्हा जे न्यूमरिकल्स पार्ट टू मध्ये आपण शिकणार आहोत तर पार्ट टू मध्ये तुम्हाला ऍड शुगर टू कॉफी डेफिनेटली या ऍडजस्टमेंट मेथड मध्ये शिकायला मिळेल. म्हणून जर काही फॉर्म्युला आतमध्ये लागत असेल सबस्टिट्यूट केल्यावर त्या एक्सच्या वायच्या त्या व्हेरिएबलच्या जागी सबस्टिट्यूट केल्यावर जर आतमध्ये बाहेर साईन इनव्हर्स एक्स असताना जर त्याच्या रिलेटेड जर कोणता फॉर्म्युला होत असेल तर आपण ही मेथड पहिल्यांदा बरोबर. पण जेव्हा सबस्टिट्यूशन शक्य नाही ज्यामध्ये ऍडजस्टमेंट शक्य नाही तर ऑब्व्हियसली त्यामध्ये आपण कोणती मेथड वापरणार तर आपण बेसिक मेथड वापरणार. तर यामध्ये सर नेमकं काय आम्हाला हा पिक्चरच ऍक्च्युली क्लिअर नाही झाला असेल बरोबर आहे. हे जे नावं मी परत तुम्हाला सांगतोय हे जे नावं मी इथे दिले या जे मेथड्सचे तीन नावं मी इथे मेन्शन केलेले आहेत बेसिक मेथड ऍडजस्टमेंट मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड तर ते मी माझ्या पद्धतीने नाव दिले असे नावं पुस्तकामध्ये नाही. पण मी हे कशासाठी दिलं यातून तुम्हाला भरपूर काही पिक्चर क्लिअर होणार आहे बरं आहे. सर आता हे नेमकं कसं होतं तर तुमच्या माहितीसाठी आपण एक काम करूया आपण सुरुवातच ही सबस्टिट्यूशन मेथड पासून चालेल. ऍक्च्युली जो पुस्तकाचा जो आपला पॅटर्न आहे तो बेसिक मेथड पासून म्हणजे साधे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत पण मी आज सुरुवात करतोय मुद्दा म्हणून तर ती आपली सबस्टिट्यूशन मेथड. मी पटकन एक बेसिक न्यूमरिकल तुमच्यासाठी घेतो आहे. सपोज आपल्याला या क्वेश्चन मध्ये मेन्शन करताना म्हटलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ किंवा डिफरेन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हटलेलं आहे. क्वेश्चन बघा काय आहे. क्वेश्चन इज डिफरेन्शिएट द फॉलोइंग क्वेश्चन्स द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असा हा जनरल सगळ्यांसाठी क्वेश्चन असतो. यापैकी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे साइन इनवर्स ऑफ टू एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स. आता या सगळ्यांसाठी सगळ्यात पहिली गोष्ट माहित आहे की काही साधे साधे फॉर्म्युले आपल्याला माहित असले पाहिजे. साइन टू थीटा साइन थ्री थीटा ओके टॅन टू थीटा टॅन थ्री थीटा कॉस टू थीटा कॉस थ्री थीटा बरोबर ऍडिशन सबस्ट्रॅक्शन या काही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक. तर डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला म्हटलेलं आहे त्याची एक टेक्निक पहिल्यांदा आपण एक समजून घेऊ. सर याला कॉम्पोजिट फंक्शन ने सॉल्व नाही होत का तर बिलकुल होते हरकत नाही कोणीच ऑब्जेक्शन घेणार कारण हा साइन इनव्हर्स एक्स आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स वन अपॉन अंडर रूट ऑफ वन मायनस इतका मोठाचा एक्स पर इन टू डी डी एक्स याचा फरक आणि त्याच्यात क्वेश्चन टू कॉम्प्लिकेशन होणार. पण मग आमचं लक्षात आलं की सर इथे साइन इनव्हर्स आहे ना आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मीन्स मी सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन मध्ये बसतो तो बिलकुल बसतो म्हणून कॉम्पोजिट फंक्शनच्या व्यतिरिक्त दुसरी मेथडचा आम्ही इथे विचार केला तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन मध्ये आम्ही काय करणार तर साइन इनव्हर्स आहे पहिल्यांदा आमचं लक्षात आलं आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनला तीन गोष्टीमध्ये मोडलं जातं बेसिक ऍडजस्टमेंट आणि सबस्टिट्यूशन. मग पहिल्यांदा आमच्या डोक्यात सबस्टिट्यूशनच आली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कशाचा विचार करणार तर सबस्टिट्यूशन मेथडचा. मग आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय त्याची साधीशी गोष्ट असते आतमध्ये कोणतं जनरली फंक्शन असते जनरली 90% न्यूमरिकल्स मध्ये साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स जो काही फंक्शन असेल तो जर बाहेर असेल तर आतमध्ये कोणतंच फंक्शन राहणार नाही जसं इथं नाही आहे फक्त एक्स किंवा वाय किंवा व्हेरिएबल असं तिथे. मग सर याचा बेसिक फॉर्म्युला काय होतो मला असं लक्षात येतं की या एक्सच्या जर मी साइन थीटा ठेवला इथं साइन इनव्हर्स आहे म्हणूनच साइन थीटा आहे किंवा दुसरा एखादा फंक्शन आहे ओके. आपण एक विचार करूया आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे सिन्स म्हणून मी इथे लिहितोय साइन टू थीटा इज इक्वल्स टू 2 tan theta upon 1 plus tan square theta. What is that formula? Sin 2 theta is equals to 2 tan theta upon 1 plus tan square theta. सर हा थोडाफार याच्याशी जुडलेला दिसतो कारण मी तुम्हाला म्हटलं की बाहेर जर साइन इनव्हर्स असेल तर आतमध्ये साइन आला पाहिजे. जर मी या एक्स च्या जागी टॅन थीटा ठेवला तर बघूया 2 tan theta upon 1 plus tan square theta आहे हो जमते सर म्हणजे या जागी ही व्हॅल्यू इथे येईल बरोबर. त्यासाठी आपण पहिल्या काय करणार तर सबस्टिट्यूट करणार तो पहिल्यांदा मी लिहितो पुट एक्स इज इक्वल्स टू ओके जनरली ही मेथड विचारत नाही हीच विचारत्या
x is equals to कोणत्या वाला घेऊ tan theta. सर जेव्हा x tan theta होणार तर theta काय होणार ते महत्त्वाचं आहे. Hence theta is equals to इथंच तुम्ही लिहू शकता tan इकडे जाईल म्हणजे तो काय होणार tan inverse x. tan x नाही tan inverse x होणार. मग इकडे तू लिहा means याला मी लिहितो y is equals to पहिल्यांदा जर आपण याला लेट y म्हणून मेंशन केलं असतं तर sin inverse of 2 tan theta 2 tan theta कारण x साठी tan theta ठेवायचा आपण 1 plus tan square theta म्हणजे हा होता ऑटोमॅटिकली sin inverse of which one sin 2 theta म्हणजे ऑटोमॅटिकली हे काय होतं बेटा कॅन्सल इथे उरला कोण 2 theta आणि theta म्हणजे कोण तर tan inverse बरोबर. पण हे आंसर नाही आहे. आंसर तर आता मिळणार आहे डिफरेंशियल विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx 2 कॉन्स्टंट आहे and dx of tan inverse x 1 upon 1 plus x square म्हणून फायनल आंसर येतो 2 upon 1 plus x square. सगळ्यांना समजलेलं असेल. या न्यूमेरिकल मध्ये आपण बेसिकली बघा काय करतो ते या न्यूमेरिकल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आमच्या डोक्यात जे येतं तर sin inverse फंक्शन होतं सर आणि sin inverse हे इनवर्स फंक्शन आहे. मग इनवर्स च्या आतमध्ये आमच्या डोक्यामध्ये तीन मेथड्स येतात तर पहिल्यांदा आम्ही सबस्टिट्यूशनचा विचार करू जर कोणतं फंक्शन नसेल तर कॉस टॅन वगैरे काहीच नाही साधं साधं आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा फॉर्म्युलाज विचार केला आणि आम्हाला आन्सर आला जेव्हा आम्ही x च्या जागी tan थीटा सबस्टिट्यूट केलं तर आम्हाला आन्सर आलं dy / dx = 2 upon 1 plus x square. अजून पिक्चर क्लियर होईल. आता मी हे थोडंसं क्लीन करतोय. परत क्वेश्चन तोच डिफरेंशिएट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू x आणि आपल्याला न्यूमेरिकल दिलेला आहे cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. चला बघूया पहिल्यांदा let y is equals to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा cos inverse आहे म्हणजे inverse function identify झाला म्हणजे inverse function लावणं योग्य आहे composite function. x दिसतो म्हणजे व्हेरिएबल दिसतो तर सबस्टिट्यूशन पर्यंत आमच्या डोक्यामध्ये येतं कारण इनवर्स फंक्शनच्या मध्ये तीन गोष्टी लिहिलेल्या आठवा बेसिक मेथड ऍडजस्टमेंट मेथड आणि सबस्टिट्यूशन. x वगैरे जर जनरली असेल दुसरं कोणतं फंक्शन नसेल व्हॅल्यूच्या जागी cos inverse tan inverse समोर तर आमच्या डोक्यामध्ये कोणी सबस्टिट्यूशन येतं तर ऑब्व्हियसली हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तुम्ही इथे लिहितो फॉर्म्युला 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta बेटा तुम्हाला माहित असेल cos inverse बाहेर तर आपल्याला cos पाहिजे हा फॉर्म्युला बेटा cos 2 theta तर सबस्टिट्यूट करूया म्हणून पुट x लगा कोण ठेवला असेल तर tan theta ला होते तर पटकन theta ची व्हॅल्यू काय होतं तर तो tan inverse x हा खाली येतो. चला ठीक आहे. hence y is equals to cos inverse of 1 minus tan square theta अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे हे काय होतं तर हे इक्वेशन तयार होतं y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ दॅट व्हॅल्यू इज फॉर cos 2 थीटा दीज आर गेटिंग कॅन्सल y इज इक्वल्स टू इतर आधी बेटा 2 थीटा आणि ऍक्च्युअली थीटा कोण तर परत थीटा कोण तर बेटा तर थीटा होता tan इनवर्स x आपण इथे डायरेक्टली यूज बरोबर बिकॉज थीटा ही x मध्ये नाही आहे तर ती x मध्ये लिहा आणि आता आपण डिफरेंशिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू x म्हणून dy / dx इज आपला 2 कॉन्स्टंट आणि tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. अंडरस्टूड होतंय. चला पुढचा लिहूया. मी नेक्स्ट न्यूमेरिकल परत तुमच्यासाठी घेतो आहे अगदी इजी न्यूमेरिकल आहे. ओके थर्ड न्यूमेरिकल आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन तोच find the derivative of following functions with respect to x 1 upon 3x minus 4x cube. आता तुमच्या मनात आलं पाहिजे की सर पहिल्यांदा आम्ही याला पहिल्यांदा तर क्लियर आहे की कोसेक इनवर्स आहे इनवर्स फंक्शन मध्ये मोडत म्हणून पहिल्यांदा आपण लिहिणार लेट y इज इक्वल्स टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 3x मायनस 4x क्यूब. आता पुढचा डाऊट असा येतो की याला सॉल्व करायचं आहे आणि कोसेकच्या रिलेटेड एकही फॉर्म्युला आपल्याकडे नाही म्हणजे कोसेक 3 थीटा कोसेक 2 थीटा असा काहीच फॉर्म्युला नाही पण कोसेकचा इनवर्स साइन येतो म्हणून आपण याला काय मेंशन करू शकतो तर याला मी लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ हा वरती झाला आहे
हा होणार 3x minus 4x cube. हे सगळ्यांना क्लियर झालेलं आहे. ओके आता इजी असो तर 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा फॉर्म्युला आहे. इथे लिहितोय मी sin 3 थीटा जो फॉर्म्युला आहे बेटा हे फॉर्म्युला माहितच तो बेसिक आहे पण महत्त्वाचं आहे. 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा लिहून घेतलं. 10 sin 3 थीटा चा फॉर्म्युला 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा जे काय झालं इथं पुट करा म्हणजे tan a x आणि कोण ठेवला की बेटा sin थीटा ऑब्वियसली थीटा आहे ना x is equals to theta is equals to sin inverse x and hence y is equals to sin inverse of parat 3 sin theta minus 4 sin cube theta and how to sin inverse of sin 3 theta it getting cancelled to become 3 theta manu y is equals to 3 into theta cube sin inverse x बरोबर आहे. आणि याला आपण म्हणणार डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x तर dy by dx आपल्याला डेफिनेटली मिळणार 3 कॉन्स्टंट dx ऑफ sin इनवर्स x अंडर रूट ऑफ 1 अपॉन एक्चुअली 1 अपॉन रूट ऑफ 1 माइनस x स्क्वेअर. तर हे आपल्याला आंसर मिळेल. अंडरस्टूड होत आहे सर्वांना? ओके चला पुढचं घेऊया. परत क्वेश्चन तोच. tan इनवर्स ऑफ आपल्याला दिलेला आहे यावेळेस tan इनवर्स ऑफ 3x माइनस x क्यूब tan इनवर्स ऑफ 3x minus x cube upon 1 minus 3x square 1 minus 3x square चला बघूया. सर tan इनवर्स बाहेर मध्ये आहे आणि tan चा या सोबत रिलेटेड होणार एक फॉर्म्युला आमच्याकडे रेडी आहे. मी बेसिक गोष्टी सांगतोय तुम्हाला. परत एकदा कंपेयर करा इनवर्स फंक्शन आत मध्ये x किंवा फक्त व्हेरिएबल त्यांच्या डोक्यात काहीतरी फॉर्म्युला येणार फॉर्म्युला आला की सबस्टिट्यूशन येणार. तर इथे मी फॉर्म्युला पाहिल्यानंतर तुम्हाला लिहून दाखवतो आपण याला पर्यंत लेट म्हणणार. त्या y is equals to tan inverse of 3x minus x cube upon 1 minus 3x square बरोबर. तर आपण लिहिणार पुढे आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan 3 theta is equals to what is that formula 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. चला म्हणून याला मी लिहितो पुट x is equals to कोण ठेवला गेला बेटा tan theta. तर पटकन सांगा theta ची व्हॅल्यू किती तर tan inverse x सबस्टिट्यूट करा. हेंस y is equals to tan inverse of डायरेक्टली लिहितो tan 3 theta चा फॉर्म्युला तयार होतो हा कॅन्सल होणार तर 3 theta कोण आता तर tan inverse x. म्हणून डायरेक्टली आपण जेव्हा याला डिफरेंशिएट करूया डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x इथं dy by dx आपल्याला मिळणार 3 कॉन्स्टंट आणि tan इनवर्स 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. अंडरस्टूड क्लियर होतं सर्वांना? पुढचा एक इंटरेस्टिंग न्यूमरिकल घेतोय cos इनवर्स ऑफ बघा लक्ष द्यायचं सर्वांनी हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता यामध्ये थोडस वेगळं आपल्याला शिकायला मिळणार आहे. ओके cos इनवर्स ऑफ cos इनवर्स ऑफ 2 अंडर रूट x अपॉन 1 प्लस x सर आता पंचायत cos इनवर्स ऑफ 2 अंडर रूट x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. पण एक गोष्ट क्लियर पण सर हा अंडर रूट दिसतो आणि इथं अंडर रूट चा स्क्वेअर दिसतो कारण अंडर रूट चा स्क्वेअर हा x होतो. टेक्निक परत इनवर्स फंक्शन आत मध्ये फक्त व्हेरिएबल म्हणून डोक्यामध्ये सबस्टिट्यूशन. तर आम्ही पहिल्यांदा याला लेट y म्हणून डिफाइन करणार y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 2 अंडर रूट x अपॉन 1 प्लस x. सर हा कोणाशी जुळतो? जर आपण अंडर रूट x ऐवजी जर sin tan करा सॉरी tan हा होतो 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आणि हा फॉर्म्युला sin 2 थीटा. एक अजून माझी एक ट्रिक कुठेतरी लिहून ठेवा. जेव्हा जेव्हा इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बाहेर जर sin इनवर्स असेल तर आतमध्ये sin ही चालतं cos ही चालतं कारण cos पासून आपण sin आणू शकतो किंवा sin पासून आपण cos आणू शकतो. कसं तर इथे लक्षात येणार. म्हणून पहिल्यांदा इथं आपण सबस्टिट्यूट करूया पुट अंडर रूट x इज इक्वल्स टू tan थीटा बरोबर. मग सर अंडर रूट x इज इक्वल्स टू जर tan थीटा असेल तर थीटा अपॉन ऑब्वियसली थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट x बरोबर. चला सबस्टिट्यूट करूया. म्हणून याला लिहिणार y इज इक्वल्स टू
cos inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. And this formula is cos inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. This formula is sin 2 theta. आता तुम्ही हे कॅन्सल नाही करू शकत सध्या तरी. पण एक मेथड आपल्याकडे आहे ज्याला आपण ऍटरीब्यूट ऑफ कॉफी असं म्हणतो. ती मेथड अशी आपल्याला सांगते की परत इथं ती मेंशन करतो बेटा इथं पाय बाय टू अँगल असतो इथं पाय असतो आणि इथं थ्री पाय बाय टू असतो आणि इथं टू पाय असतो. ऍड शुगर टू कॉफी याचा अर्थ काय? ए मीन्स ऑल साचे साईन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथं पॉझिटिव्ह राहते. एस मीन्स साईन आणि त्याचा रिसिप्रोकल म्हणजे कोण? कोसेक. हे सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह राहते. पी म्हणजे टॅन आणि त्याचा रिसिप्रोकल म्हणजे कॉट. हे थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह राहते. आणि सी म्हणजे कॉस. कोसेक नाही कारण कोसेक इथे आलेले कॉस आणि त्याचा रिसिप्रोकल सेक. हे फोर्थ मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह राहते. तर आम्हाला साइन टू थीटा ला लिहायचं आहे. तर हे मी माझ्या आधीच्या क्लास मध्ये सांगितलेलं आहे. तर साइन टू थीटा ला लिहिलं जातं कॉस ऑफ पाय बाय टू मायनस टू थीटा. बरोबर. कसं सर? तर पाय बाय टू इथे मायनस म्हणजे मागे आम्ही जाणार. तर पाय बाय टू असताना आठवा पाय बाय टू असताना कॉस इज रिप्लेस टू साइन. बरोबर ना. इथं टू थीटा इथं टू थीटा येतं आणि पाय बाय टू च्या मागे सगळेच पॉझिटिव्ह आहे. म्हणून आता हा कॉस इनवर्स आणि हा कॉस काय होतो बेटा? कॅन्सल ऑब्व्हियसली. म्हणून आता आपल्याला मिळणार मीन्स वाय इज इक्वल्स टू हा पाय बाय टू त्याच्या तसा मायनस टू आणि थीटा कोण आहे? तर थीटा आहे टॅन इनवर्स इनटू टॅन. बरोबर. त्याला आता डिफरेंशिएट करूया. जेव्हा आपण आता याला डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणू तर वायचा डेरिव्हेटिव्ह होतो डी वाय बाय डी एक्स. पाय बाय टू चा होतो झिरो बिकॉज इट इज कॉन्स्टंट नो व्होल्टेज एक्स. टू इंटू व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स? वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे एक्स. पण अजून कंपोजिट आला डी डी एक्स ऑफ रूट एक्स वन अपॉन टू रूट एक्स. हे समजून घ्या. हा एक्स झाला dx of tan inverse x 1 upon 1 plus x square म्हणजे अंडर रूट x चा स्क्वेअर हा x दिला इनटू dx ऑफ अंडर रूट x इनटू dx हा दिला असते. तर हे 2 2 काय होणार बेटा? कॅन्सल. त्याचा फायनल आंसर आपल्याला मिळणार मायनस 1 अपॉन या साईडला लिहितोय. हेन्स dy बाय dx इज इक्वल्स टू हा मायनस 1 अपॉन अंडर रूट आधी लिहितो अंडर रूट x इनटू 1 प्लस x. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे न्युमरिकल्स इथं सॉल्व्ह करू शकत असतो. तर अजून एक न्युमरिकल आपण इथं आता डिस्कस करणार आहोत. पुढच्या न्युमरिकल मध्ये जात असताना परत सर्वांनी काही बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. इथं आपल्याला काय दिलेलं आहे? तर या न्युमरिकल मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे साइन इनवर्स ऑफ म्हणून मी डायरेक्टली आता लिहितोय लेट वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2 raised to the power x plus 1 2 raised to the power interesting x plus 1 upon 1 plus 4 raised to the power x 1 plus 4 raised to the power x. सर याला काय लिहितो आहे? तर याला परत इनव्हर्स फंक्शन आहे आणि आतमध्ये फक्त व्हेरिएबल दिसतो. म्हणून आमच्या मनामध्ये सगळ्यात पहिले काय होणार तर आम्ही पहिल्यांदा सबस्टिट्यूशन विचार करणार कारण पेपरमध्ये हेच विचारतात. तर हा सर जर इंडेसिटी ऍडिशन असेल तर ऑब्व्हियसली बेस सेम असेल. म्हणून याला मी लिहू शकतो 2 इनटू 2 रेस्ट टू पॉवर एक्स. एकदा समजून याच्या पॉवरला कोणी नाही म्हणजे 1 मल्टिप्लिकेशन मध्ये बेस सेम इंडेसिटी ऍडिशन 1 प्लस x x प्लस 1. सर याचा फॉर्म्युला इथं काय फायदा झाला? तर फॉर्म्युलाचा फायदा झाला 1 प्लस 4 रेस्ट टू पॉवर एक्स. मी याला मुद्दा म्हणून मला 2 रेस्ट टू पॉवर एक्स मध्ये लिहायचं. तर 2 रेस्ट टू पॉवर एक्स आणि त्याचा स्क्वेअर लिहितात टू चा स्क्वेअर हा शिफ्ट करते तो रिस्पोर. सो याचा फायदा झाला की टू साइन एक्स. सो आय सबस्टिट्यूट हियर पुट टू रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल्स टू परत टॅन थीटा. तर परत थीटा येणार टॅन इनवर्स ऑफ टू रेस्ट टू द पॉवर एक्स. हेन्स वाय इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय झाला? साइन इनवर्स ऑफ डायरेक्टली म्हणा टू टॅन थीटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे कोण? साइन टू थीटा. थीटा इज व्हॉट? टॅन इनवर्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर एक्स. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय चा डेरिव्हेटिव्ह येतो बेटा डी वाय बाय डी एक्स टू कॉन्स्टंट डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर इन टू डी डी एक्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इन टू लॉग 2.
ये विसरू नका. सो इक्वल्स टू हेंस dy / dx इज इक्वल्स टू काय होणार तर हा 2 याला मी लिहिणार 2 log 2 into 2 raised to the power x upon 1 plus 2 raised to the power x square म्हणजे होतो 4 raised to the power x. बरोबर याही पद्धतीने तुम्ही आंसर ठेवू शकता किंवा हा 2 log 2 तर तो log 4 होऊ शकतो 2 square. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे आंसर्स काढू शकतो. ऍक्च्युअली आज जी मेथड आपण पाहिली तर ती मेथड आहे डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ इनव्हर्स फंक्शन्स बाय आपले मेथड नुसार आपण नाव दिलेल्यानुसार सबस्टिट्यूशन. तर आज आपण थांबणार आणि पुढच्या मेथड्स मध्ये पुढच्या मध्ये काही वेगळ्या मेथड्स. थँक्यू.